नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला दांडा तुटलेल्या या चहाच्या कपचा खूप सुंदर असा उपयोग करून दाखवणार आहे आणि तुमच्याकडे सुद्धा असा दांडा तुटलेला कप असेल तो तुम्ही फेकून देत असाल तर तो टाकून न देता त्याचा असा वापर नक्की करून बघा आता या कपचा तुटलेला दांडा आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यासाठी येथे मी पकडीचा वापर करत आहे अशा पद्धतीने या पकडीच्या सहाय्याने हा दांडा आपल्याला तोडून काढायचा आहे आता या कपला आपल्याला डेकोरेट करायचं आहे या कपवरती तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची डिझाईन आहे ही डिझाईन तुम्हाला अशीच ठेवायची असेल तरी तुम्ही ठेवू शकता या कपवरती डिझाईन करण्यासाठी मी थ्री डी आउटलाइनर घेतलेला आहे त्याच्या सहाय्याने याच्यावरती आता मी डिझाईन करून घेत आहे या पद्धतीने अगोदर आपण ही दांडेची जी बाजू आहे त्याच्यावरती अशा पद्धतीची डिझाईन करून घ्यायची आहे रेड कलरने अशा पद्धतीची डिझाईन करून झाल्यानंतर आता ग्रीन कलरचे डॉट आपण या लाईनच्या मधून करून घ्यायचे आहेत अशा प्रकारची डिझाईन करून झाल्यानंतर आता आपल्याला कपच्या खालच्या बाजूला पिंक कलरच्या याने अशा पद्धतीची डिझाईन करून घ्यायची आहे तुम्हाला या कपवरती वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन करायची असेल तरी तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार जशी डिझाईन करायची आहे तशी तुम्ही करू शकता येथे आता मी ग्रीन कलर घेतलेला आहे त्याची डायमंड आकाराची डिझाईन करून घ्यायची आहे या पद्धतीने इथे मी याची डिझाईन करून घेतलेली आहे या कपवरतीची जी डिझाईन आहे त्याच्यावरती सेम आपण या रेड कलरने डिझाईन करून घेणार आहोत अशा पद्धतीची डिझाईन मी याच्यावरती करून घेतलेली आहे ग्रीन कलरने आता आपण हे जे कपच्या वरती डॉट आहेत त्याच्यावरती अशा पद्धतीने ग्रीन डॉट करून घ्यायचे आहेत ग्रीन डॉट करून झाले की डिझाईनची जी खालची बाजू आहे त्याच्यावरती येथे मी पिंक कलरने डॉट करून घेणार आहे अशा पद्धतीचे पिंक कलर चे डॉट करून घेतलेले आहेत तुम्हाला जशी डिझाईन करायची आहे तशी तुम्ही करू शकता या पद्धतीने कपवरती डिझाईन करून झालेली आहे आता याचा उपयोग मी झाड लावण्यासाठी करणार आहे याच्यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे या कपमध्ये मी मनी प्लांट लावणार आहे त्यासाठी अशा पद्धतीचं छोटस मनी प्लांटचं रोपट घेतलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये माती घालूनही झाड लावू शकता मनी प्लांट या कपमध्ये ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा प्लॅन्टर आपल्या घरच्या घरी तयार झालेला आहे तुमच्याकडे सुद्धा असे तुटलेले कप असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करून बघा थँक्यू